गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली. भरारी पथकामार्फत अचानक तपासणी धडक मोहीम जिल्ह्यात राबवली जाते. कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्टांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, परवाना घेऊन सुद्धा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणांमुळे 14 निविष्टीधारकांचे परवाने 2 महिन्याकरिता निलंबित करण्यात आले असून 8 कृषी निविष्टाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत. तर कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करताना कृषी निविष्ठा केंद्रांकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावी. त्यावरील नमूद MRP प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच MRP पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायद्याअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांनी कळविले. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कृषी सेवा केंद्रामधून निविष्ट खरेदी करीत आहे, ज्यामध्ये बियाणे, खते आणि कीटकनाशकाची सुद्धा खरेदी काही प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. मॅक्झिमम जास्तीत जास्त बियाण्याच्या बाबतीमध्ये आणि खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची सध्या मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे कृषी सेवा केंद्रामध्ये खरेदी केलेल्या निविष्ठा ज्या आहे, या निविष्ठा खरेदी केल्यानंतर आमचे भरारी पथक 9 तयार केलेले आहे. या भरारी पथकामार्फत आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्रांची तपासणी करत असतो. काही ठिकाणी तक्रारी आल्या असेल तर त्या ठिकाणी आम्ही विशेष तपासणी आपण करत असतो. परंतु कृषी सेवा केंद्रामधल्या तपासण्या आणि उणीवा जर आढळल्या तर आम्ही त्या कृषी सेवा केंद्राला नियमानुसार कायदेशीर कारवाई करत असतो. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये अनियमितता आढळून आली. त्या कृषी सेवा केंद्रांना आम्ही त्यांना निलंबित केलेले आहे आणि 8 कृषी सेवा केंद्र जे आहे की ज्यांनी कुठल्याच प्रकारच्या निविष्ठा खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले नाही अशांचे परवाने आम्ही कायमस्वरूपी रद्द केलेले आहे. अशा प्रकारची कारवाई आपण यात केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने निलंबनामध्ये स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, उगम प्रमाणपत्र किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर देयक बिल दिलं असेल व देयकावर शेतकऱ्याची स्वाक्षरी न घेणं, साठा पुस्तिका अद्ययावत न करणे, बोर्ड व्यवस्थित लावले नाही आणि विक्रीसाठी ठेवलेल्या या ज्या निविष्ठा आहे त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध न करून देणे किंवा न ठेवणे या अशा बाबीवर आम्ही या कायदेशीर कारवाई करून यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि कायमस्वरूपी परवाना रद्दची कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही 14 निलंबन केलेले आहे आणि 8 आम्ही कायमस्वरूपी परवाने रद्द केलेले आहे. यापुढे अशीच प्रकारची कारवाई आमची जिल्ह्याभर सुरू राहील, जेणेकरून क्वालिटी आणि एक शाश्वत निविष्ठा आमच्या शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची भूमिका आमच्या कृषी विभागामार्फत सुरू आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.